सांगलीतल्या मळे राजुरीत गर्भपाता दरम्यान महिलेचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी महिलेच्या सासरच्यांच्या घरासमोर अंत्यसंस्कार केलेले आहेत. स्वाती जमदाडेची गर्भचाचणी करताना महिला जातीचं अर्भक असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पती प्रवीण जमदाडेनं म्हैसाळमध्ये एका खासगी डॉक्टराकडे गर्भपात करण्यासाठी नेलं होतं. यावेळी गर्भपात करताना स्वातीचा गुरुवारी मृत्यू झालाय. हा प्रकार पोस्टमार्टम करताना उघडकीस आल्यानं एकच खळबळ माजली आहे. दरम्यान स्वातीचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं, त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी स्वातीच्या मृतदेहावर प्रवीण जमदाडेच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये प्रवीण जमदाडेवर गुन्हा दाखल करण्यात आला.